भाईंदरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अडीअडचणी दूर करण्याचं प्रलोभन दाखवून एका 45 वर्षीय मांत्रिकाने 35 वर्षीय विवाहितेसोबत जे केलंय पुढे ऐकून धक्काच बसेल। कारण खरं तर मैत्रिणीच्या माध्यमातून तिची आरोपीशी 5 वर्षापूर्वी ओळख झाली होती। मांत्रिक मुकेश दर्जी असे अटक करण्यात आलेल्या त्या आरोपीचे नाव आहे। आरोपी हा काळा जादू करत असून सर्व समस्या दूर करतो, माझ्या सर्व समस्या दूर होऊन माझी भरभराट झाली आहे, त्यामुळे तुलाही मदत करेल असे सांगून मैत्रिणीने पीडितेची ओळख आरोपीशी करून दिली होती। पीडित विवाहितेचे पतीशी पटत नव्हते, तसेच तिचा लग्नाआधीचा प्रियकरही तिला त्रास देत असे, त्यामुळे मैत्रिणीच्या सांगण्यावरून तिने आरोपी मुकेश दर्जी ह्याच्याशी संपर्क साधला होता। दरम्यान आरोपीने जादूच्या सहाय्याने तो तिच्या साऱ्या समस्या दूर करेल, मात्र त्यासाठी तिला त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील असे पीडितेला सांगितले। गेल्या 3 ते 4 वर्ष आरोपी काळ्या जादूच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता। अखेर महिलेने भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी मांत्रिकावर नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आघोरी प्रथा व जादूटोणा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे।